श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी आता प्रेमदास स्टेडियमवर रंगणार आहे। दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे, करो वा मरो अशी परिस्थिती आहे। जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत जाईल। यामध्ये समजा आज सामन्यामध्ये पाऊस आला आणि सामना झाला नाही तर प्रत्येक संघात 3 गुण मिळतील, परंतु सध्याची श्रीलंकेची धावगती आहे -0.2 आणि पाकिस्तानची धावगती आहे -1.98। त्यामुळे सरस धावगतीच्या जोरावर श्रीलंका संघ अंतिम फेरीत जाईल। कालपासून कोलंबोमध्ये अधूरबिधूर पावसाचे सरी येत आहे, वातावरण ढगाळ होत आहे, मध्ये लख्ख सूर्यप्रकाश पडतो, आता झकास ऊन आहे, सूर्यप्रकाश पडलेला आहे, त्यामुळे आपण सामना होईल अशी अपेक्षा करूया। इथे पहा संमिश्र वातावरण दिसत आहे, थोडेसे काळे ढग आहेत, आकाशही मधून मधून निळं आणि स्वच्छ दिसतं आहे। बघूया प्रत्यक्षात काय होतंय, हवामान सतत बदलते हे मात्र निश्चित। आजचा विजेता जो कोण होईल, श्रीलंका किंवा पाकिस्तान, त्याची गाठ अंतिम फेरीत बलाढ्य भारतीय संघाशी आहे। याच मैदानावर प्रेमदास स्टेडियम कोलंबो, उदय बिनिवाले, कोलंबो।